उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माननीय आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत आम्ही सिंधुदुर्गवासी करतोय. त्याचप्रमाणे उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला माननीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाणसाहेब, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते निलेशजी राणे साहेब, तसंच उदयजी सामंत साहेब, अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या तयारीची जोरदार सुरुवात केलेली आहे. आणि सर्वप्रथम मी सगळ्या आमच्या नेत्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी विकास गंगा आणली आहे, या विकास गंगा जी आणली आहे त्या विकास गंगेमुळे आमच्या या सिंधुदुर्गाचा म्हणा किंवा रत्नागिरीचा म्हणा काया पायलट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या सिंधुदुर्गाच्या गंगेमध्ये माननीय राणे साहेबांनी जी सुरुवात 1990 साली केलेली होती तीच सुरुवात पुढे घेऊन जाण्याचं कार्य या नेत्यांनी केलेली आहे. आणि सर्वप्रथम मी या सगळ्या नेत्यांना धन्यवाद मानतो, कारण माझ्यासारख्या एक सर्वसामान्य युवकाची आशा आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव या सगळ्या जिल्ह्यांपेक्षा एक नंबरवर यावं हीच आमची अपेक्षा आहे. आमच्या बाजूला असलेला गोवा राज्य आणि गोवा राज्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली अशा प्रमाणामध्ये ही आमच्या जिल्ह्यामध्ये गंगा यावी आणि इथे डेव्हलपमेंट व्हावी हीच आमची इच्छा आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आजपर्यंत देशाचा जो काही विकास केलाय आणि त्याच्यात जो भरीव विकास आहे तो महाराष्ट्राचा सुद्धा केलाय. आणि महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा येतो आणि या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा म्हटल्यानंतर आमच्यासारख्या गोरगरीब जे युवक आहेत, आजच्या काळातील तरुणाई आहे, यांना दोन हातांना काम मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आणि या प्रयत्नांसाठी आमचा सगळ्यांचा त्यांना सलाम आहे. आणि उद्या होणारा कार्यक्रम हा मला वाटतं लाखोंची गर्दी असेल. माननीय निलेशजी राणे साहेब म्हणा किंवा पालकमंत्री साहेब म्हणा किंवा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा शिंदेगट म्हणा, यांनी सगळ्यांनी जी तयारी केलेली आहे त्या तयारीला मला वाटतं जोरदार सुरुवात झालेली आहे. उद्याचा कार्यक्रम हा भरगच्चच नक्की होईल. आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मागच्या वेळी सावंतवाडीमध्ये येण्याचा दौरा हा रद्द झाला, परंतु उद्या त्यांचा दौरा सावंतवाडी तसेच कुडाळमध्ये होतोय. या दोन्ही दौऱ्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय साहेबांना. आणि माननीय राणे साहेब सुद्धा या कार्यक्रमामध्ये आहेत. अशा या कार्यक्रमामध्ये मला वाटतं अनेक संकल्पना माननीय एकनाथजी शिंदे साहेब मांडतील आणि ते सत्यामध्ये उतरवणारे नेते आहेत, त्यामुळे मी धन्यवाद मानतो. या दौऱ्याचा युवकांना काय फायदा? या दौऱ्याचा फायदा युवकांना असा आहे की जे मागील सरकारमध्ये काही प्रकल्प बंद पडले होते हे प्रकल्प चालू करण्याचं मानस या सरकारमध्ये आहे आणि सरकार चालू करणार आहे. आणि युवकांसाठी काही MIDC मध्ये उद्योग म्हणा किंवा राणे साहेबांच्या खात्यामार्गत MSME मार्फत काही उद्योग चालू करण्याचा मानस याच वर्षी ठेवलेला आहे आणि तो मला वाटतं चालू होण्याची शक्यता आहे. शासन आपल्या दारे अंतर्गत सुमारे 75,000 लोकांना याचा फायदा होतोय. मला वाटतं याच्यापूर्वी शासन आपल्या दारी म्हणण्याच्या ऐवजी शासनाच्या दारी जावं लागायचं. मला आनंद वाटतोय की अशी संकल्पना माननीय मोदी साहेबच करू शकतात आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबच करू शकतात, कारण शासन लोकांच्या दारी येणं हे मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली वेळ आहे. शासन हे शासनाच्या घरीच असतं, परंतु शासन उचलून त्यांनी आमच्या सिंधुदुर्गामध्ये लोकांपर्यंत घेऊन येणं ही खरोखर चांगली संकल्पना आहे आणि या संकल्पनेसाठी आमच्या नेत्यांना सलाम आहे. सावंतवाडीत पण जंगी स्वागत होतं आणि विकास कामांचं भूमिपूजन होत आहे. सावंतवाडीमध्ये जी जंगी स्वागत होत आहे या जंगी स्वागतात मला वाटतं लाखोंची गर्दी उसळेल आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा CM साहेबांचं खूप मोठं स्वागत केलं जाईल. या दौऱ्याविषयी कसं स्वागत असेल? दौऱ्याविषयी माननीय या मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकबाई केसरकर म्हणा, आमचे नेते निलेशजी राणे साहेब म्हणा किंवा आमचे पालकमंत्री साहेब चव्हाण साहेब म्हणा, हे सगळेच लोक नेते लोक त्यांचं चांगलं जोरदार स्वागत करतील आणि सावंतवाडीवासी सुद्धा स्वागत करतील. जंगी स्वागत असेल आणि समाधानी दौऱ्यावर नाही, या दौऱ्यामुळे नक्कीच सिंधुदुर्गवासियांना समाधान मिळेल, कारण माननीय शिंदे साहेबांनी आजपर्यंत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जेवढे दौरे केले त्या त्या जिल्ह्यामध्ये
त्यांनी काही ठराविक त्या त्या जिल्ह्याचा उल्लेख जो केलाय की औरंगाबाद म्हणा किंवा परभणी म्हणा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी केला सातारा म्हणा तिथे तिथे त्यांनी त्या जिल्ह्याचा कायापालट करून दाखवलेला आहे. त्याच प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा नक्कीच कायापालट करत. दौऱ्याच्या निमित्ताने युवकांना नेमकं काय आव्हान देणार? दौऱ्याच्या निमित्ताने आज मला वाटतं मोदी साहेबांनी युवक वर्गांनाच पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय आणि शिंदे साहेब सुद्धा तेच करतायत, देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा तेच करतायत. आणि आज येणाऱ्या उद्याच्या कार्यक्रम मध्ये सगळ्या युवकांना चांगल्यात चांगलं प्राधान्य देऊन त्यांना कुठेतरी नोकरी धंदा आणि व्यवसाय करण्यासंदर्भातच मार्गदर्शन करतील अशी आशा वाटते. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.